कोल्हापूर सांगली महामार्गावर गेल्या 6 तासांपासून ट्रॅफिक जाम झालेला आहे। हातकणंगले परिसरामध्ये महामार्गावर तब्बल 15 फुटांहून अधिक मोठा खड्डा पडलाय आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी होतीये। खड्ड्यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा अपघात झालेला आहे। गेले 3 दिवस हातकणंगले तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत। केवळ एकच वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात, दोन्ही बाजूला त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। सांगली कोल्हापूरकरांची वाट अडवली आहे एका खड्ड्यानं। खरंच आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुका जो आहे यामध्ये मुसळधार पाऊस गेले 3 दिवस पडलेला आहे आणि या रोडवर साधारण 15 फुटांचा एक मोठा खड्डा पडलेला आहे आणि या खड्ड्यामुळे साधारण कोल्हापूर आणि सांगली या मार्गावर येणारी वाहतूक ही अशा पद्धतीने अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। सकाळी 9:30 वाजल्यापासून ही वाहतूक अशा धीम्या गतीने सुरू आहे। साधारण सांगलीच्या दिशेने 3 ते 4 किलोमीटर वाहतूक ठप्प झालेली आहे, तर कोल्हापूरच्या दिशेने सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला ओढ्याचं पाणी आलेलं आहे आणि खड्ड्यांमध्ये गाडी जाऊ नये म्हणून एका ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने या ठिकाणी एक ओंडका ठेवलेला आहे आणि तिथे एका मुलाला सुद्धा त्यांनी उभं केलेलं आहे। त्याचबरोबर हा जो खड्डा तुम्हाला दिसतो हा खड्डा साधारण 15 फूट लांबीचा आहे आणि 3.5 फूट साधारण याची रुंदी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सकाळपासून अनेक दुचाकींचे अपघात इथं झाल्यामुळे पोलीस प्रशासन जागे झालेलं आहे आणि ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी एक कॉन्स्टेबल या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतोय। पूर्ण गाडीचं चाक या खड्ड्यामध्ये जातं आणि रस्त्याचा अंदाज घेत ही वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। सर्वांची इतकीच मागणी आहे की हा मुख्य रस्ता आहे, साधारण नागपूर ते कोकणला जोडणारा हा महामार्ग आहे, तो दुरुस्त करावा आणि खड्डे मुक्त हा रस्ता करावा अशी मागणी आता वाहन चालकांकडून होतीये। कॅमेरामन सचिन सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही मराठी, कोल्हापूर।